व्यासपीठावरती सन्माननीय उमेश जी भेरे साहब उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक चांगला स्पॉन्सरशिप आपल्याला झालंय। या जर्सीज आपण पाहतोय, खेळाडूंच्या अंगावरती सुंदर सुंदर जर्सीज पाहायला मिळतात, ज्या जर्सीजच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर प्राप्त होतोय। सन्माननीय उमेश जी भेरे साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जाईल। मी महेश खंबाळकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते उमेश जी भेरे सर यांचा शुभ सन्मान करायचा। उमेश जी भेरे यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती होताना आपण पाहतो, लाडक्या पाहुण्यांचा शुभ सन्मान। थँक्यू सो मच, अशाच पद्धतीचं सहकार्य सातत्यानं राहू द्यात। हॅलो सुरुवात होते। बिग फाइट काटे की टक्कर, पहिला चेंडू बिरवाडी संघाच्या वतीनं हे षटक क्रमांक एक ला सुरुवात झाली। डावखुरी हाताचा गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ओबी स्पोर्ट्स बिरवाडी संघाच्या वतीनं ऋतिक आणि पहिला चेंडू डॉट। सलामीची जोडी आपण पाहतोय संजय आणि लक्ष्मण, स्ट्राइक एंड वरती लक्ष्मण, नॉन स्ट्राइक एंड वरती साथ देताना पाहायला मिळेल फलंदाज संजय। त्यानंतरचा हा सुद्धा दुसरा चेंडू बॅक टू बॅक डॉट पाहायला मिळतोय सातत्यानं फलंदाजाला, मात्र इथून थांबवून ठेवणारी गोलंदाजी युवा गोलंदाज। अतिशय चांगली रनअप पाहायला मिळतोय, ऍक्शन चांगली पाहायला मिळतीय एखाद्या चांगल्या वेगवान गोलंदाजाला, अगदी साजेशी गोलंदाजी आणि फॉलो थ्रू पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा अचूक टप्पा अचूक गती, फलंदाजाला काही कळायच्या आज चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये, पंचांनी या चेंडूला निरखून फारखून घेतलं आणि शेवटच्या मोमेंटला व्हाईटचा इशारा दिलाय। अभांतरची एक धाव धावफलकावरती येते, स्कोर कार्डला सुरुवात एक धाव धावफलकावरती। ओबी स्पोर्ट्स बिरवाडी विरुद्ध दोस्ती खर्डी अशी मॅच मॅचला सुरुवात झालीय। पहिले षटक प्रगती पथावर ऋतिक डाव्या हातानं, यावेळेस बॅटची कडा जबरदस्त रित्या जजमेंट पाहायला मिळतंय विकेट किपरच्या हातामध्ये, झेल पहिला मासा गळाला फलंदाज बाद। डावखुरी हाताचा गोलंदाज नॅचरल अँगल क्रिएट करत असताना पाहायला मिळतोय, वेग प्रचंड आहे आणि गती जर आपण पाहिली असेल आणि टप्पा जर पाहिला असेल तर खऱ्या अर्थानं डावखुरी हाताच्या गोलंदाजाने साजेशी गोलंदाजी या वेळेस करत असताना पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा ऋतिक डाव्या हाताने तयार, हा सुद्धा चेंडू चांगला पाहायला मिळतोय, फसलेला फटका चेंडू खाली फिल्डर जबरदस्त जजमेंट, टिपलाय झेल संपलाय खेळ, आल्या पावली फलंदाज बाद, गोल्डन डकचा शिकार।
लकड़े हाय हो हा दिलदार, शाहपुर गावचा सुनील लकड़े हाय हो हा दिलदार। आणि जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाईची शान। थैंक यू सो मच। गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती बुरवाडी संघासाठी बुरवाडी एक्सप्रेस वेगान दौड़ता पाहायला मिळतीय। ऋतिक हा सुद्धा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, हार्ड लेंथ पकड़त असताना टप्पा पीच केल्यानंतर प्रचंड वेग रिलीज करतोय आणि चेंडू निघून गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये। कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळत नाहीये फलंदाजाला आणि सातत्याने डॉट पर्सेंटेज वाढवण्याचं काम केलं जातोय। गोलंदाज ऋतिक युवा गोलंदाज लेफ्ट हँडेड मारा पाहायला मिळतोय, तिखट गोलंदाजी। हा सुद्धा अतिशय चांगला चेंडू आणि शरीराच्या अगदी जवळ येणारा इन स्विंगर आपण पाहतोय। फलंदाज जागेवरच चारी मुंडाजीत। पहिले षटक समाप्त होतोय। दोस्ती खर्डी संघाची धाव संख्या धाव फलकावरती एक धाव दोन गडी बाद आणि ती धाव सुद्धा आली अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात। गोलंदाजाचं कौतुक व्हायलाच हवं। गुड बॉलिंग ऋतिक। यस डीजे धन्यवाद। नवीन गोलंदाज नवीन कहानी पाहायला मिळेल। पॉवर प्लेचं दुसरं षटक बिरवाडी संघ मैदानावरती ओवी स्पोर्ट्स बिरवाडी। जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये ऋतिकची। षटक क्रमांक दोन ला सुरुवात। यावेळेस हा सुद्धा चांगला चेंडू पाहायला मिळाला, बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन ब्रश होतोय आणि सिंगल धावेसाठी आलेला हा चेंडू आपण पाहतो। स्कोर कार्ड पुढे सरकलं एक धावेनं, दोन धावा स्कोर कार्डवर। बॅट मधनं आलेली ही पहिली धाव। गोलंदाज ललित दुसरं षटक चालू झालंय। हा सुद्धा चांगला चेंडू अगदी विकेट टू विकेट मारा पाहायला मिळतोय। जबरदस्त मारा दुपारचं सत्र आणि प्रचंड वेगवान गोलंदाजी चालू आहे। ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ मैदानावरती अतिशय ताकदीची गोलंदाजी सातत्यानं। हा रुजू आपण पाहतोय। ओके एकदम कमी दोन षटक समाप्त आणि धाव फलकावर सहा धावा सिक्स।
दोन षटक समाप्त 6-10।
हॅलो हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक बेस कमी करा सर थोडा हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक पाचवा षटक मार्गस्थ येत आहे. गोलंदाजी मार्गवरती परिवर्तन. नवीन गोलंदाज नवीन कहाणी असेल एडी स्पोर्ट्स बुधवारी संघासाठी. पहिला चेंडू ऑप्शनच्या जास्त बाहेर आणि हा चेंडू अभांतर भाव देऊन जाईल. एका धावेची मदत येईल धावफलकाला. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ते 18 आकड्यावर. 18 ऑन द बोर्ड. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजीसाठी सुदाम ओरपी चेंडू यावेळेस स्वीप केलेला फटका बघायला मिळतो. फिल्डर त्या ठिकाणी आहे चेंडूला अडवून फेक करेल. तोपर्यंत दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आणि दोन धावांच्या मदतीनं धावफलकाला थोडस पुढे घेऊन जात आहेत. 20 धावा स्कोर कार्ड वर 20 ऑन द बोर्ड. सुदाम गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. जुना जाणता गोलंदाज अनुभवी खेळाडू एबी स्पोर्ट्स बुधवारी संघासाठी. हा चेंडू ओरपीचा आहे. फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर आहे. फिल्डर के मस्तक पे दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. बऱ्याच काळानंतर आलेला संजीवनी प्रदान करणारा षटकार. धन्यवाद श्रीराम. श्रीरामच्या बॅट मधून हा षटकार. यावेळेस पुन्हा एकदा ओपी चेंडू. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. यावेळेस खरडी गावचा ब्रँड पेश होत असताना श्रीरामच्या बॅट मधून षटकार.
शाहपूर गावचा सुनील लकड़े हाय हो हा दिलदार, शाहपूर गावचा सुनील लकड़े हाय हो हा दिलदार। ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाई की शान, ठाणे जिल्ह्यात त्यांचा मान ही सुनील भाई। थैंक यू। फटके बाजूला सुरुवात झाली, अशाच फटक्यांची नितांत गरज होती आणि खरेदी संघासाठी आलेले हे दोन प्रहार 32 धावा स्कोर कार्डवर। वैयक्तिक 15 धावांवरती खेळतो श्रीराम संघासाठी आणि स्वतःसाठी एक चांगली फलंदाजी चालू आहे। पाचवे षटक मार्गस्थ आहे मित्रांनो, चार षटकांमध्ये थोडीशी धावांना लगाम होती, त्यानंतर या पाचव्या षटकांमध्ये मात्र जर आपण विचार केला असेल तर खऱ्या अर्थाने एक चांगलं आक्रमण पाहायला मिळतंय। पाचवे षटक, सुदाम षटकातला पुढचा चेंडू, पुन्हा एकदा तयार फलंदाज श्रीराम साठी। यावेळेस मात्र चांगलं कमबॅक, चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि हा चेंडू आला डॉट। या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं, आता मात्र सुदामला सूर सापडलाय। सुदामचा हा चेंडू यावेळेस जबरदस्त फटका, बॅटच्या अगदी मिडल झालेला फटका पाहायला मिळतोय। चेंडू सी मारिसेच्या बाहेर, श्रीरामच्या बॅट मधला तिसरा षटकार। स्वतः संघ मालक आहे सुदाम भोरे, सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे, पोलीस सेवेत कर्मचारी असणारे व्यक्तिमत्व आज गावासाठी गोलंदाजी करतोय। कमबॅक करणं माहितीये, माजवलेल्या चेहऱ्यांना कसं पकडायचं याचा पूर्ण अभ्यास असलेला हा पोलिसात कर्मचारी असलेला हा गोलंदाज आपण पाहिला। फलंदाज ताकदीचा होता आणि त्याला जाळत अडकवत असताना लालच दाखवली फलंदाजाला। यावेळेस वरती चेंडू, फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता, मनीषने टिपलाय जेल, संपलाय फलंदाजाचा खेळ। श्रीराम बॅक टू बॅटालियन। मी जर सुदामला आपण पाहिलं गोलंदाजी मार्क वरती, सुरुवातीला थोडीशी महागडी गोलंदाजी झाली, त्यानंतर मात्र फलंदाज श्रीरामला माघारी पाठवलं, मोठा धक्का देत असताना पाहायला मिळतोय। एव्ही स्पोर्ट्सला मिळालेलं हे यश आपण पाहिलं। शेवटचं षटक प्रगती पथावर, धावफलकावरती आहेत 38 धावा, 38 ऑन द बोर्ड, 38 धावा धावफलकावरती। हा रचक सर आवाज यानंतरची मॅच सह्याद्री वाशाला विपक्ष पेंढरी, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी। या सह्याद्री वाशाला विरुद्ध पेंढरी, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी। या शेवटचे षटक मार्गस्थ आणि पहिलाच चेंडू बॅटची काडा घेतल्यानंतर जातो डिक्लेअर झोन मध्ये। सन्माननीय नवनाथजी, नवनाथजी बोईल सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल। इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस केला जाईल। पेंढरी विरुद्ध सह्याद्री वाशाळा अशी मॅच असेल, दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहा। हा चेंडू चांगला बघायला मिळतोय, बॅटवरती चेंडू येत नाही आणि हा चेंडू आला डॉट। ललित गोलंदाजी मार्कवर आणि षटकातले अजूनही चार चेंडू शिल्लक, पुन्हा एकदा तयार, राईट अँड ओव्हर द विकेट। या वेळेस बॅटची कडा,
जबरदस्त लाइन एंड लेंथ पाहायला मिळते। अचूक टप्प्यावर गोलंदाजी, बॅटची कडा, जेलबाद फलंदाज बॅक टू द पॅवेलियन। एकोणचाळीस 39 ऑन द बोर्ड, 39 धावा धाव फलकावर। नवीन फलंदाज गोकुळ होतोय। षटकातले अजूनही 3 चेंडू शिल्लक, 39 धावा धाव फलकावर आहेत। गोलंदाज ललित वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक हाताळतोय आणि आपल्या संघासाठी यावेळेस चांगली कामगिरी सातत्यानं साकारत असताना बघायला मिळतो। षटक क्रमांक 6 शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर आहे। ललित गोकुळसाठी यावेळेस ओरपी चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सोपा जेल यावेळेस ड्रॉप होतोय आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। थोडीशी घाई झाली आणि दोन धावा येत आहेत। पेंढरी संघाने नाणेफेक जिंकली, फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय आणि वाशाळा संघाला फलंदाजीचं पाचारण। 5 षटकांची मॅच असेल आणि यानंतरची मॅच 5 षटकांची असेल। सगळ्या मॅचेस यानंतरच्या सर्व मॅचेस 5 षटकांच्या असतील। चला वंदन करतन गाव देवीला, वंदन करतन गाव देवीला, धन्यवाद। चला मित्रांनो स्पीड अप करा, जास्त वेळ घेऊ नका कारण अजून भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत। यानंतरच्या सर्व मॅचेस 5 षटकांच्या असतील, सूचना लक्षात घ्या, वेळेचं बंधन पाळा। 5 षटकांसाठी 25 मिनिटांमध्ये आपल्याला खेळ संपन्न करायचाच आहे, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल। यावेळेस ओव्ही स्पोर्ट बुरवाडी संघाच्या शिस्तीचं आणि प्लॅनिंगचं नक्कीच कौतुक व्हायला हवं। 6 षटक फेकताना आपल्या संपूर्ण 6 षटकांच्या खेळामध्ये त्यांनी जवळजवळ 4 ते 5 मिनिट आपली वाचवली, लवकरात लवकर आपला खेळ संपन्न केला, अभिनंदन। 6 षटक समाप्त झाली धावफलकावर, 41 धावा, 41 ऑन द बोर्ड। सहा षटकांची मॅच मित्रांनो, बरोबर 30 मिनिटांमध्ये आपल्याला आपला खेळ संपन्न करायचा आहे आणि बिरवाडी संघाने 4 मिनिटं आपली वाचवली, नक्कीच अगदी वेळेमध्ये आपला खेळ संपन्न केलाय। हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। चला मित्रांनो फिल्डिंग लावून घ्या, दोस्ती खर्डी संघ आणि बिरवाडी टीम आपली सलामीची जोडी मैदानात पाठवून द्या। सामन्याला त्याची सुरुवात होईल, मी तुर्तास थांबतोय, कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन। या ऐकूयात सन्माननीय दत्तात्रय बिफर्डे सगळ्यांना, थँक्यू।
भोईर अजय खंबल कर बैट्समन लई डेंजर कदी मानत नागी हार मारगन चौकर अनि षटकार नितिन खंबल कर संदेश भोईर बैट्समन लई डेंजर कदी मानत नागी हार मारगन चौकर अनि षटकार चाप यांची मैदा मैदानाला चाप यांची मैदा मैदानाला इनिंग अगर अपन बार पहले इनिंग समाप्ति नर जो धाव संख्या टोटल अपन बगित एक टार्गेट सेट के 41 तो निर्धारित 6 षटक मध्ये गायचे 42 36 षटक मध्ये गायचे 42 इकॉनॉमी कडे आपण बघितलं तर प्रत्येक षटकामध्ये करायचे 7 धावा काय म्हणतो बावड्या
पंच मैच सुरुवात करायची. लेट्स स्टार्ट द गेम. 42 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम द बिगिनिंग ऑफ 36. स्लाइस अवे टुवर्ड्स द डीप स्लीपर बाउंड्री लाइन. इट्स अ फर्स्ट बिग ब्लास्ट. वन बाउंस ओवर द रोप. डीप स्लीपर बाउंड्री लाइन च्या पलीकडे आलाय हा पहिला चौकार. पहिला चेंडू अगदी बघितला तर शॉर्ट पिच चेंडू होता. स्लाइस केला शॉर्ट कव्हर. आपण कव्हर पॉईंटच्या अगदी झोन मध्ये बघितलं तर सुपर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवून दिलाय. तर डावखुरा फलंदाज या ठिकाणी बाळा मनीष खाडे की ज्याला अगदी लाडाने बाळा म्हणतात. पहिल्या चेंडूवर सौरव गांगुली स्टाईलने फटका सजवला. ऑफसाईडचा बादशाह जर कोणाला ओळखायचे तर सौरव दादा गांगुली. या ठिकाणी मला वाटतं हा बाळा हा देखील दादाच आहे, दादा बॅट्समन. हा प्रकार सहज चेंडू मेल स्टंपवर ट्रॅव्हल होतो विकेट गेलेच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या चेंडू अगदी बघितला तर ऑफसाईडच्या बाहेर होता. अभेपर्यंत बॉडी चेंडूला स्लाइस केलं होतं. ज्या पद्धतीने युवराज सिंग आणि सौरव गांगुली स्लाइस करायचे त्या पद्धतीने फटका सजवला होता. त्यानंतर दुसरा चेंडू बॉडी लाईन ठेवला, स्विंग केला, राउंडेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये, परंतु बीट झालेत. चार धावा धावफल कव्हर. श्रीगणेश तर झालाय चौकार आणि श्रीगणेश झालाय 24 फुट बुडबडी संघाचा. ओपी चेंडू कव्हर ड्राईव्ह क्या बात आहे. स्विंग मधून धागा पेरावा आणि फक्त बघतच राहावा. किती सुंदर सौंदर्यात्मक फटका पाहायला मिळाला. क्या बात आहे. गौतम गंभीर स्टाईलने फटका फिनिश केलाय. चार धावा येतील. क्या बात आहे. 2007 वर्ल्ड कप मध्ये 2011 वर्ल्ड कप मध्ये ज्या खेळाडूने अक्षरशः क्रिकेट गाजवलं 2007 वर्ल्ड कप मध्ये 75 धावा असतील आणि 2011 93 धावा असतील, 97 धावा असतील, तर कोण विसरेल गौतम गंभीर यांचं योगदान. अगदी त्या स्टाईलने फटका सजवला. आठवण आली क्या बात आहे. बाळामध्ये कौशल्य. बाळाचा स्टान्स आपण बघितला तर ऑन साईडला अगदी बॅटचा फेस ऑलरेडी ते बंद करतात आणि शेवटच्या मोमेंटला फेस ओपन करतात. फुल टॉस, मिस टायमिंग हिट. यावेळेस बॅटचा फेस अगोदर ओपन केला आणि परिणामी मिस टायमिंग झालं होतं. परंतु नशीब देव साथ आहे. देव तारीख त्याला कोण मारी. बाळा सध्या तरी या ठिकाणी 2-2 धावा काढी. या 2 धावांनी पर्यंत धावसंख्या 11, धावसंख्या ऑफल कव्हर 10. 10 फॉर नो लॉस. दिस इज द एनर्जेटिक स्टार्ट फ्रॉम 24 फुट बिरवाडी. 24 फुट बिरवाडी सातत्याने या क्रिकेट साठी ओळखला जातो. जसं प्रीमियर लीग असेल काय गाजवलं प्रत्येक ठिकाणी. तडागेबाज चषक देखील जिंकला 24 स्पोर्ट्सने, किंवा स्वतःच्याच मैदानावर 24 स्पोर्ट्सने मॅच जिंकली. तर ह्या वर्षी बिरवाडी संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये. कातिवली येथील स्पर्धा देखील जिंकली. ऑन साइड लाडवला विकेट बाउंड्री लाइन च्या पलीकडे चार धावा येतील. तिसरा चौकार. शहापूर गावचा सुनील लकडे हाय हो हा दिलदार. शहापूर गावचा सुनील लकडे हाय हो हा दिलदार. बाला इज ऑन फायर. पहिल्या षटकामध्ये तब्बल नागेश 14 धावा खर्च करतोय. पहिल्या षटक अजूनही जे बघितलं तर एक चेंडू बाकी आहे, एक डॉट बॉल आलाय फक्त. स्लाइस केलाय. जेल असेल, जेल देखील सुटला. खराब अप्रोच पाहायला मिळालं. जर अशा कायचे सुटणार तर मात्र ही मॅच 24 फुट बिरवाडी संघ सहज जिंकू शकतो. कारण ऑलरेडी तुमच्याकडे धावा कमी आहेत. 6 षटकांमध्ये 41 धावा म्हणजे इतक्या जास्त नाही आहेत, फार कमी धावा आहेत. आणि कमी धावा ज्या ज्या वेळेस असतात त्या त्या वेळेस तुम्हाला तुमचा फिल्डिंगचा स्तर वाढवायचा असतो, तुमचा बॉलिंगचा स्तर वाढवायचा असतो. किंबहुना तुम्हाला 100% नाही तर 101%, 101. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अव्वल कव्हर बिनबाद 14 धावा.
ज्यामध्ये तीन चौकार एक दुहेरी आणि दोन डॉट बॉल। तर 14 धावा पहिल्या षटकामध्ये आस्किंग रन रेट आपण बघितला तर 6 षटकांमध्ये 7.6.90 म्हणजे ऑलमोस्ट 7 धावा संख्या या ठिकाणी मेंटेन करायची होती। त्या ठिकाणी पहिल्या षटकात आल्या 14 म्हणजे ऑलमोस्ट डबल द स्कोर या ठिकाणी पाहायला मिळालंय। वादळ देखील आलं आहे, समृद्धीचं वादळ आहे। असे कित्येक उन्हाळे पावसाळे या लाहे प्रीमियर लीग एलपीएल लाहे गावाने बघितलंय, परंतु एलपीएल ही प्रथमता भरवली आहे। प्रचंड मेहनत या ठिकाणी घेतली भाऊ फडे नितेश भोईर बॅट षटकार तर किशोर 40+ चे खेळाडू आहेत। आम्ही 2015 त्यांना धर्मवीर खेळताना पाहिलं, 2015 पासून तर 2018 पर्यंत ते हरिओम संघासाठी प्राथमिक स्वरूपाचे फलंदाज होते। त्यानंतर सातत्याने 3-4 वर्ष ते क्रिकेट खेळले नाहीत, ऑलमोस्ट 5 वर्ष, आणि आता बघितलं तर पुन्हा आपल्या गावासाठी खेळत आहेत। एज इट डझंट मॅटर, स्लाइस केलाय, जेल असेल मिसिंग हिट आहे, परंतु जेल कसा होणार, जेल घ्यावा लागतो, वाट बघत राहिल्यानंतर जेल कसा होणार। तर या ठिकाणी मिळाला 3-2 चेंडूमध्ये 9 धावा वसूल केल्या त्या ठिकाणी किशोर बोरेने। तर 3 चेंडूमध्ये 11 धावा आतापर्यंत 12 मिळतात। धावसंख्या अफेल कव्हर 25 धावा अफेल कव्हर। सतरा धावांची गरज आहे, मॅच जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज असेल। तो खूप चांगला क्रिकेट आहे, स्पोर्ट्स बिरवाडी संघाच्या माध्यमातून, आणि या ठिकाणी खूप संघर्ष करतोय कडी संघ, दोस्ती 11 कडी संघ। झाली संधी आणि फलंदाज बाळा बॅक टू पवलेन। आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोईरिया एवन जोडीने, आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोईरिया एवन जोडीने, लागे गावन चषक ठेवलाय आज एलपीएल लावाने, लागे गावन चषक ठेवलाय आज एलपीएल लावाने। राज वैभव विशाल स्मृती चषक असे 3 व्यक्तिमत्व, राज वैभव आणि विशाल या तीनही व्यक्तिमत्वांनी इतकी सेवा दिली होती, आज मात्र ते आपल्या मधून निघून गेलेत। आणि सातत्याने या तिघांची उडी भरून काढता येणार नाही, कारण तीनही व्यक्तिमत्व अपघातामध्ये आपल्यापासून दूर गेले, कारण देवाला कदाचित त्यांची आठवण आली असावी आणि चांगली माणसंच देव आपल्या घरी बोलवत असतो, स्वर्गामध्ये त्यांना स्वर्गप्राप्ती देखील झाली असेल आणि सातत्याने खूप आठवण येत असते। ओ क्या बात है, गुड बॉल, षटकाची समाप्ती, फायनली एक चांगला चेंडू हाताळा गेला, 2 चांगले चेंडू हाताळा गेले। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफल कव्हर 1 गडी बाद 25 धावा। तर 4 वे लागतील अजूनही 17 धावा, एका षटकानंतर या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक असेल। त्यानंतर या मॅच नंतर प्रत्येक मॅच ही 5 षटकांची राहील। एकनाथ नाथांचे नाथ एकनाथ गुणदेवास घर ऑन द विकेट अडव्या बाद मध्ये या ठिकाणी हा पंप पूर केलाय, स्कोर ऑन द विकेट, चेंडू फाईन चा गेलाय, डिक्लेअर झोन मध्ये मिळतील दोन टूडी। आजचा जमाना तर मला वाटतं 5D 6D देखील येऊ शकतो, 2D या ठिकाणी मिळालं।
तर मॉडर्न क्रिकेट जसं बदलत चाललं तसं कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हे सूत्र आहे. ओपी चेंडू हा देखील ऑन साईडला टर्न केला होता. तर किशोर बोरे अतिशय अनुभवी वय वर्ष 43 43 वर्षांमध्ये देखील जणू 16 वर्षाच्या मुलाला लाजवेल असं क्रिकेट क्या बात आहे. अनुभव अनुभव शिष्य दोरी किशोर भोर किशोर भोरे स्लाइस केलाय अपर कट इट्स अ क्लासिक कॅच क्लीन कॅच अँड आय थिंक इट्स अ सिक्सर. कॅच घेऊन सिक्सर क्या बात आहे. लाईन वर उभे राहून कॅच पकडली आणि परिणामी स्वतःच सांगितलं की असा आधार असतील. ब्युटिफुल टायमिंग बागफुटला वेट ट्रान्सफर केला आणि वीरेंद्र सेहवाग ची स्टाईल या ठिकाणी अवतरित झाली. 2003 वर्ल्ड कप मध्ये वीरेंद्र सेहवागनी अप्पर कट पद्धतीने जो वक्कर इनिंगला मारलेला षटकार होता तो कोण विसरेल. व्हाईट बॉल एक्सटेंडच्या बाहेर अजून एक धावसंख्या अफलकर अंकित. समीकरण अतिशय सोपं झालंय. धावसंख्या अफलकर 35 7 धावांची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज. चांगली बॅटिंग डॉट बॉल आणि बॅटची एज घेऊन या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये डॉट तर झाला होता परंतु फायनली पंचांनी सांगितलंय इट्स अ निक बिग साऊंड अँड किशोर बेरे बॅक टू द पवेलियन. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान ही क्रिकेटपटूंची खान ही क्रिकेटपटूंची खान इथे क्रिकेट जीवती प्राण इथे क्रिकेट जीवती प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान आतापर्यंत तिसऱ्या षटकातील दोन चेंडू अजून बाकी आहेत आणि 7 धावांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. ओबी स्पोर्ट्स बिरबडी संघाला दोस्ती 11 खडी संघासाठी क्लीन बॉल ये विना बाद फायनली टायगर इज बॅक सुपर विकेट युमीसाठी. ऋतिक मला वाटतं घाई घाई मध्ये आले आणि घाई घाई मध्येच गेले. तुषार बाद झाले आणि ऋतिक आले आणि ऋतिक घाई घाई मध्ये आले आणि घाई घाई मध्ये जाणार नाही परंतु तुषार गेलेत. इट्स अ हॅट्रिक संधी आहे. ओ हॅट्रिक मिळाली हॅट्रिक मिळाली क्या बात आहे. ही दुसरी हॅट्रिक या स्पर्धेमधली. पहिली हॅट्रिक सूरजनी मिळवली आणि दुसरी हॅट्रिक या ठिकाणी मिळवली आहे या एकनाथ नाथांचा नाथ एकनाथ. चार फलंदाज या ठिकाणी बाद झाले. चेतन आलंय का? चेतन आले चेतन आले तर चार फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. श्रीराम खान
प्रभु श्रीराम यांची आठवण येते. ऑन साइडला ग्लान्स करायला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट, फाइनल एक झोन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये मिळेल एक सिंगल. सहा धावांची गरज नाही, 36 धावा धाव फुल कव्हर, सहा धावांची गरज. पाचवं षटक मार्गस्थ असताना, चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना या ठिकाणी पार मिळेल. तू कितव षटक टाकले चौथं ना? हाफ ट्रॅकर झोन एक डिक्लेअर झोन मध्ये फ्लाय, फ्लाइंग स्लिप नाहीये, एक धाव मिळणार, पाच धावांची गरज आहे. 37 धाव धाव फुल कव्हर. षटक मग चौथं मार्गस्थ असताना या ठिकाणी 1-2-1-2 लाईफलाईन प्रमाणे अगदी जवळ विजयाच्या जवळ पोहोचले. त्या ठिकाणी 20 फुट, कारण फक्त त्यांना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. ऑलमोस्ट आपण बघितलं तर अजूनही 10 चेंडू बाकी आहेत, 10 चेंडू मध्ये काढायचे आहेत 5. आणि अजून एक धाव, एक एक धाव जर वाचवता येत नसेल तर मात्र हा विजय 20 फुट बिरवाडी संघाच्या बाजूने झुकत चाललाय. 4 धावांची गरज आहे, 9 चेंडू मध्ये 4 धावा. अतिशय सोपी आणि सरळ साधी गणित रचना या ठिकाणी पार मिळेल. 9 चेंडू मध्ये करायचे ओनली 4, 4 धावा. यावेळेस आपण बघू शकतो अपील, खोपडी अपील, डटबॉल, 8 चेंडू मध्ये 4. मॅच अजूनही आहे, मॅच जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत दोस्ती खरडी गिरफ खेळणार नाही. आडव्या बॅट मधून एक नाही आणि मला वाटतं या ठिकाणी अजून एक फलंदाज बाद की आबाद आहे. ओढ कॅच, ओढ मॅच, प्लीज स्टँड टर्न. सागर सोनावले सचिन गागत बॉलर ते फास्टर भाऊ फरडे संघाचा कॅप्टन साऱ्यांच्या पाठीशी खंबीर क्या बात है. जिथे जिथे जावे तिथे तिथे पहावे त्यांचा बोलबाला. LPL लाहे प्रीमियर लीग 2022 राज वैभव विशाल स्मृती चषक 2022, कारण या वर्षी हंगाम गाजवलाय या लाहे गावाने. शेवटचा चेंडू आहे, 7 चेंडू मध्ये काढायचे. त्यांचं 6 वर्षी मॅच आहे नाही. ओके, तर अगदी आम्हाला असं वाटलं की 5 वर्षी मॅच आहे. त्यांना वाट दे यायला आलं ना कॉमेंट नंतर आलं. सावरची मॅच आहे म्हणजे अगदी समीकरण सोपं आहे. 5 ओव्हरची मॅच असती तर कदाचित हे समीकरण कठीण असतं आता, परंतु अजूनही बघितलं तर 12 चेंडू बाकी आहेत मग. आणि 12 चेंडूंमध्ये आपण विचार केला तर धावसंख्या अफलकर अंकित झाले 39 आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. वाईट प्लस 1 2 तर आल्या, 1 धावांची गरज, 41 धावा, स्कोर इज लेवल.
ओ वाईट नाही मॅच जिंकवली, मॅच जिंकली एवी स्पोर्ट्स, कॉंग्रॅच्युलेशन. आणि दोस्ती स्पोर्ट्स क्लब कडी हार्ड लक. दोन्ही संघांनी शेक हँड करायचे, हस्तांदोलन करायचे आणि तंदर खेळपट्टीच्या बाहेर मिळायचे आणि मॅन ऑफ द